लाल मातीतली कुस्ती म्हणजे लोणावळ्यातल्या वाहतुकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. लोणावळ्यातली वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि शहरातल्या वाहतूक समस्येवरील उपाययोजनांसाठी बैठक पार पडली त्यावेळी हे आदेश दिले. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य पसरलं आहे आणि या घाणीच्या पाण्यामध्ये भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. जर 8 दिवसांमध्ये नदी स्वच्छ केली नाही तर वारकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं जाईल असा इशारा धर्मवीर आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला. कोल्हापुरात तब्बल 33,000 कोरोना बूस्टर डोस एक्सपायर झाल्याची माहिती मिळतीय. लसीचा वापर न केल्यामुळे डिसेंबर महिन्यात या लसी एक्सपायर झाल्यात. दरम्यान जिल्ह्यात बूस्टर डोससाठी नव्या 7,300 लसी उपलब्ध झाल्यात आणि प्रत्येक केंद्रासाठी 100 लस पाठवल्या जाणार आहेत. मुंबई उपनगरांनी अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. 2050 पर्यंत शहर कार्बन न्यूट्रल ठेवण्याचं नियोजन केलंय आणि त्या अनुषंगानं नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरात कार्बन ऑडिट सुरू केलंय. पुढच्या 4 महिन्यात याबाबत महापालिकेला अहवाल प्राप्त होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी विविध उपक्रम हाती घेतलेत. कर न भरल्यास वसाहतीचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. कठोर कारवाई या संदर्भात करण्यात येणार आहे. पुण्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या 13 इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत आणि या शाळांची तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारची मान्यता नसताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता आणि पुढच्या 2 दिवसात या प्रकरणात गुन्हे दाखल केले जातील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मोशी परिसरात आगीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दल उभारण्यात आले. मात्र गेली कित्येक महिने उलटले ते कार्यान्वित करण्यात आलेले नाहीयेत आणि ते सुरू करण्यात यावेत अशी मागणी परिसरातल्या नागरिकांनी केली. कोल्हापुरात उद्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्रातल्या पंपात बिघाड झाल्यानं पंचगंगा नदीतून पूर्ण क्षमतेनं पाणी उपसा होऊ शकणार नाहीये. त्यामुळे शनिवारपासून शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. संभाजीनगर शहरातल्या नळांना लवकरच वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. शहरामध्ये अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर व्यावसायिक आणि घरगुती मिळून जवळपास 3 लाख नळांना वॉटर मीटर लावले जातील अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं दिली आहे. बदलापुरातल्या बेलवली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. नागरिकही जलकुंभाच्या परिसरात कचरा टाकतात. विशेष म्हणजे इथून जीवन प्राधिकरण मुख्य कार्यालयापासून अवघ्या काही मीटरवर आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.